राज्यसभेची निवडणूक आता चांगलीच रंगत चाललेली आहे. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक हे चक्क आज हितेंद्र ठाकूर यांच्या दर्शनासाठी आले. त्यांनी सांगितलं की आज मी हितेंद्र ठाकूरांचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. बंद दाराआड त्यांच्या जवळपास 2 तास चर्चा झालेली आहे. बहुजन विकास आघाडीची 3 मतं जी आहे ती मोठ्या प्रमाणावर निर्णायक मतं आहेत. ही आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपाने देखील खेळी सुरू केलेली आहेत. धनंजय महाडिक आज दुपारच्या सुमारात हितेंद्र ठाकूर यांच्या विवा कॉलेजच्या कार्यालयामध्ये आले होते. 2 तास त्यांची चर्चा झाली आणि मी तुमच्याकडे सपोर्ट मागत आहे त्याचं त्यांनी विनंती केलेली आहे. पक्षश्रेष्ठी तुमच्याकडे आमच्या माझ्यासाठी चर्चा करतीलच, परंतु तुम्ही देखील द्या. आणि धनंजय महाडिक यांच्याशी आम्ही चर्चा केल्यावर त्यांनी चक्क सांगितलं की मी आज हितेंद्र ठाकूर यांच्या दर्शनाला आला, आशीर्वाद घ्यायला आलेलो आहोत. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी देखील शेवटी जाता जाता त्यांना आशीर्वाद रूपी सांगितलं की हम साथ साथ है. त्यामुळे या बंद आड झालेल्या चर्चेत नेमकं काय आहे, 10 तारखेला हितेंद्र ठाकूर कोणाला कौल देणार हे देखील गुलदस्त्यात राहणार आहे. या संपूर्ण बातमीवर जे राज्यसभेचे भाजपचे उमेदवार आहेत धनंजय महाडिक आणि हितेंद्र ठाकूर यांच्याशी आम्ही चर्चा केली, ते काय बोलत आपण ऐकूया. मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यसभेची निवडणूक लढवत आहे. आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आणि आमचे राष्ट्रीय नेते जे पी नड्डाजी यांनी मला ही संधी दिलेली आहे. या निवडणुकीमध्ये आता 10 तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी या वसईविरारचे ज्येष्ठ नेते हितेंद्रजी ठाकूर अप्पा यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांना विनंती करण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. त्यांचं दर्शन घेतलेलं आहे, त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. बहुजन विकास आघाडीचे त्यांचे 3 आमदार या विभागातून त्यांचे निवडून आलेले आहेत. आज मी त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी या निवडणुकीमध्ये मला साथ द्यावी, आशीर्वाद द्यावा. भाजपच्या उमेदवारांना त्यांनी आशीर्वाद द्यावा ही विनंती मी आज त्यांना केलेली आहे. धनंजय महाडिक तुम्हाला भेटले आहेत, पाठिंबा मागतायत राज्यसभा निवडणुकीमध्ये, काय भूमिका असेल? शेवटी लोकशाही आहे. धनंजय महाडिक मुन्ना महाडिक अगोदरपासून ओळखीचे होते. आज काय पहिल्यांदा भेटतोय तर नाही, आम्ही मागे पण 4-6 वेळा लोकप्रतिनिधी असताना लोकप्रतिनिधी नसताना भेटले आणि वैयक्तिक संबंध माझे सगळ्याच पक्षातील लोकांची अतिशय चांगले आहेत. सगळ्याच पक्षात माझे मित्र आहेत, वेलविशर आहेत. त्याच्यामुळे आणि आता तर ते राज्यसभेला उभे आहेत भाजपच्या सीटवरून. आणि प्रत्येक उमेदवाराचं कर्तव्य आहे, प्रत्येक पक्षनेत्याचं कर्तव्य आहे का त्यांनी जे कोण मतदार असतील, हितेंद्र ठाकूर किंवा बहुजन विकास आघाडी नाही तर जे कोण मदत करू शकतात, ज्यांच्या कोणाकडे मतं आहेत ते मागणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे मागायला आले, देणं न देणं वगैरे हा विषय काय बोलण्याचा नसतो का मला अमुक मत देणार आहे, तमुक बोलणार आहे किंवा आम्ही अमुकाला मत देणार आहे, तमुकाला मत देणार आहे, हा बोलण्याचा कुठे विषय असतो. मित्र म्हणून सगळे भेटू शकतात,